मंडळी नमस्कार. सध्या एचएफ गाई, मुरा म्हशी पालन आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी गाई म्हशी पालून जास्तीत जास्त दूध उत्पादन घेण्याकडे शेतकरी राजा बळीराजा त्या ठिकाणी वळला आहे. पण माझ्यासोबत आज परितेमधील दादासाहेब देशमुख नावाचे शेतकरी, ते आजही मंडळी खिलार गाई पालनामध्ये त्या ठिकाणी रमले आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी खिलार गाई पालन करताय. खिलार गाय ही काटक असते, मारकुळी गाय असते, त्यामुळे सहसा करून ही गाय आता पालन केली जात नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता, प्रत्येकाच्या दारात खिलार गाय असायची, पण क्वचित आज शेतकऱ्याच्या दारामध्ये खिलार गाय पाहायला मिळते. कारण सर्रास आज त्या ठिकाणी शेतकरी बांधव, शेतकरी राजा, बळीराजा त्या ठिकाणी एचएफ गाई पालनाकडे वळलाय आणि त्या एचएफ गाई पालनातून जास्तीत जास्त दूध उत्पादन करून त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचं काम शेतकरी राजा करतोय. पण त्याला सगळ्याला अपवाद दादासाहेब देशमुख आहे. यांच्याकडे अनेक त्या ठिकाणी लहान मोठ्या खिलार गाई त्या ठिकाणी आहेत. पांढऱ्या शुभ्र असणाऱ्या खिलार गाई त्या ठिकाणी पालन पोषण करून दादासाहेब देशमुख आज समाधानी आहे. या खिलार गाई पालनामुळे दादासाहेब देशमुखांची शेतीही त्या ठिकाणी मंडळी सुपीक झाली. आजच्या घडीला, आजच्या वाढत्या महागाईमध्ये एकीकडे पेंडीचे दर त्या ठिकाणी गगनाला भिडले, भयानक रेट त्या ठिकाणी पेंडीचे किंवा पशुखाद्याचे त्या ठिकाणी वाढले आहेत. पण अशाही परिस्थितीत आज दादासाहेब देशमुख त्या ठिकाणी खिलार गाय पालन करताय आणि देशी गाय त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम दादासाहेब देशमुख करताय. खिलार गाय पालन आजच्या घडीला परवडतं का आणि आजच्या महागाईच्या काळामध्ये नेमकं ही सगळं कशी कसं दादासाहेब देशमुख करताय ही सगळी माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. माझं नाव दादासाहेब वसंतराव देशमुख, मुक्काम पुष्टपरिधी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 99224200 आहे. आणि देशी गाय पालनाचा एक आवड छंद हे कशामुळे लागला तर पूर्वीपासून आमच्या म्हणजे वाडवल्लापासून गाय म्हशी मिक्स होत्या आणि गायचं दूध काय कधी काढत नव्हतो आम्ही. देशी गायचं कधीच दूध काढत नव्हतो. वासरांना पाजायचं आणि म्हशीचं दूध दररोज खायचं. मग त्यानंतर एक आमच्या भावाला चिरंजीव झाल्यानंतर एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही बाळाला दूध गायचं पाजा, देशी गायचं खिलार गायचं. खिलार गायचं पाजल्यामुळं काय होतं तर ते गाय काटक असती, हुशार असती, चपळ असती आणि तिचं दूध म्हणजे एक प्रकारचं अमृत आहे. मग आमच्या भाऊजाने मला सांगितलं, रेणुका पंकजराव देशमुख ह्यांनी मला सांगितलं, दादासाहेब आपल्या बाळाला गायचं दूध पाजायचं. तर ह्यांना आपल्या गायना सवय नसल्यामुळं ते काय दूध देत नव्हत्या. नंतर गावातले एक जणाची एक मित्राची गाय वेलेली होती, त्याला मी विनंती केली, बाबा म्हणलं मला एक दूध दी एक लिटर भर बाळापुरतं. मग ते म्हणलं मालक तुम्ही गायच घेऊन जावा इकत. मग त्यांनी 25,000 गाय आणली. आणल्यानंतर ती बाळाला दूध दिल्यामुळं बाळ आता जवळजवळ 34 शाळेला आहे. पण एक तर हुशार आणि काटक आणि त्याची सगळ्याच दृष्टीने एक नंबर आहे. खिलार गायच्या दुधामुळं बर. त्यानंतर मी नाद केला गायचा. परत आपल्या बाग आहेत, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, ऊस आहे. मग त्याला पाळेकर सरांचं शिबिर केल्यानंतर गायचं महत्व मला समजलं. शेतीला काय त्या एका गायमुळं 30 एकर शेती करता येते. एका खिलार गायमुळं 30 एकर शेती करता येते. आणि त्याला अन्न युरियाचं पोतं टाकायचं नाही किंवा औषध फवारायचं नाही. ह्याच दसपर्णी अर्क अमृत हे सगळं मिक्स करून पाजायचं, घन जीवामृत आणि खताला स्लरी, शेण, गोमूद्र, बेसन आणि आपलं कल्चर ज्या वावरात टाकायची माती, त्यामुळं मला रिझल्ट चांगलं मिळायला लागलं. त्यामुळं माझ्या डाळिंबाच्या बागत, द्राक्षाच्या बागत उत्पन्न चांगलं आणि खर्च कमी. आणि त्यामुळं आणि ह्याची गाय पाळल्यामुळं काय होतंय की आनंद निर्माण होतो. एक दिवसातून 2-3 वेळा आपण येतो, त्याच्या अंगावरून हात फिरवतो. एकदा जर हात फिरवला तर आपला बीपी, शुगर हे सगळं कंट्रोल होतंय. ही गाय मारकुळी जास्त असते ना देशी खिलार? अजिबात मारत नाहीत गाय. कायला कसं असतं, त्यांना सवय अशी आहे
की जेवढं आपण प्रेम लावलं, आई जशी प्रेम लावती मुलावर मुलावर आणि बाळ जसं लाड करतं तसं आपण जर त्या गायला जर आपण प्रेम लावलं तर आपल्याला गाय मारत नाही द्या काय नाही ते आणि दूध पण चांगलं देते. आता किती गायी सगळ्या तुमच्याकडे? आता गाय माझ्याकडे मी जरा कमी केल्या, एक 25-30 आहेत आणि 30 गायपासून मी आम्ही एक 4-5 लिटर दूध काढतो आपल्या घरच्या पुरतं. आणि त्याच तूप होतं, तूप झाल्यानंतर जर शिल्लक राहिलं घरून खाऊन तर 3000 रुपयांनी किलो विकतो. त्या तुपाला एवढं मीटिंग आहे की तुम्हाला सांगतो दररोज फोन येते. आणि चांगल्या प्रकारे गायचं व्यवस्थापन आम्ही करतो. कसं खर्च कसं होतं माता? खर्च काय नाही, की रानातली वैरण आहे, गडे आणते टाकतात आणि ह्याचा एक पाटी खत म्हणजे जर्शा गायच्या 10 पाट्या बरोबर आणि ह्याचा एक पाटी ही म्हणजे लय महत्व आहे. आणि तुम्ही करताय हे माझ्याकडे जवळजवळ 15-17-18 वर्ष झालं आहे. बर, उत्पन्न कसं असतं? उत्पन्न आता रेस चालू झाल्यामुळं खोंडांना तर एवढी मागणी आहे की 10-15 हजार रुपये किमतीची खोंड आज 30-40 हजार रुपये लोक न्यायला लागले. आणि कालवडी पण झाल्या तरी कालवडी सुद्धा 20-25 हजारांनी नेतात. वर्षातून एक गाय एक वेळेस विकते आणि तिचं दूध मिळतं आपल्याला, शेण गोमूत्र मिळतं आणि आनंद मिळतो, हे महत्वाचं आहे. किती मग वर्षातनं तुम्हाला उत्पन्न किती होतं? या उत्पन्न साधारण म्हणजे एक जास्त काय होत नाही पण एक सगळा खर्च जाऊन आपला खत भागून 5-6 लाखाचं उत्पन्न होतो गोट्यापासून. मग आता इतर शेतकरी एचएफ गाय किंवा म्हशी पालनाकडे वळायला लागले, तुम्ही अजून ह्या गाई पालनामध्ये रमून आहे देशी गायीमध्ये किलर गायीमध्ये बरं वाटतं का? म्हणजे अहो आता जर्सी गायचं दूध जिथं खाते तिथं कॅन्सर होतोय, म्हशीचं दूध असेल चांगलं परंतु गायचं दूध म्हणजे एक प्रकारचं अमृतच आहे. बरोबर. आणि हे दूधला एवढी मागणी आहे की आम्हाला दररोज म्हणते आम्हाला गायचं दूध आहे का. कसं लिटर तुम्ही देता? ते 100 रुपयांनी मागतात पण आम्ही जास्त विक्रीकडे हा घरी घेतो आणि वासरांना पासतो जास्तीत जास्त. आता ही जो तुम्ही देशी गाय पालन करताय शेतात काय काय फायदा झाला तुम्हाला? आता शेतात फायदा म्हणजे ह्याच्या गोमूत्रामुळं शेणामुळं गांडोळाची संख्या वाढली आणि जमीन सुपीक झाली. उत्पन्नात ऊस जर बघितलं तर काळा भंगार तुम्हाला सांगतो 80-90 टनाचा आवरेज पडतो आपल्याला एकरी. आणि मका पण असते, त्याला आम्ही आपलं स्लरीचा गाडा आहे ट्रॅक्टरचा पाण्याबरोबर देतो सोडून त्याला. आणि काय जास्त म्हणजे जास्त त्रास नाही गुरांचा, एक गडी सगळं ऍडजस्ट करून दूध संचार गोट आहे, मुक्त संचार गोट आहे. या गाई अशा मोकळ्या मग मारामाऱ्या वगैरे होत नाही का यांच्यात? आपण मारामाऱ्या होत नाही सवय लागल्यानंतर. आता ही काल गाय आणली, हिला आम्ही सोडलंच ना, आणखीन जरा 1-2 दिवस अशी बांधून परत आत द्यायची सोडून आणि संध्याकाळी 5 वाजता गोठ्यात घेतो म्हणजे त्याचं गोमूत्र शेण टँक मध्ये येतं आणि सकाळी 7 वाजता आत सोडायची, आत चारा टाकायचा, संध्याकाळी जागेला पेंड भरडा सगळ्यांना आमून असतं त्यामुळे तब्येत चांगली राहते. चाऱ्यामध्ये काय काय देता तुम्ही? चाऱ्यामध्ये मका आहे, कडवळ आहे आणि नेफेर गवत आहे, गिनीगोल. कसं प्रमाण कसं असतं काय एका गायीला? एका गायीला सकाळी 1-10 किलो चारा कुठे टाकायची आणि संध्याकाळी 1-2 टायमाला चारलं म्हणजे त्यांचं भागतं. बाकी असं जर्सी गाय सारखं भरमसाठ टाकून चालत नाही. जर्सी गाय सारखं आता जर्सी गाय आम्ही पाळल्याच नाही त्यामुळे त्यातला अनुभवच नाही, पण तरी भरमसाठ तुम्ही चारा टाक भरमसाठ त्यांना जास्त लागत नाही, तेवढं पोटाला आहे तेवढं खातेत आणि ते समाधान असतं त्यांचं. गाय वगैरे विकतात का तुम्ही? गाय कालवड वगैरे? हो गाय विकतो, कालवड विकतो. ज्याला जर एखाद्याला बाळाला दुधाला गाय पाहिजे असं खात्रीशीर हे दूध देते, एवढं दूध देते, लात मारत नाही आणि जी लात मारती जी गाय दूध देत नाही ते आम्ही विक्री करतच नाही, कारण का तर लोकांना फसवणं म्हणजे एक गुन्हा आहे, अन्याय आहे. बरोबर. ह्या दृष्टीने आम्ही आपलं खात्रीशीर गाय त्याला जर पटली तर देतो आणि किंमत पण जास्त नाही, म्हणजे तिची किंमत काय होईल 20-25-30 हजार त्या पद्धतीने आपले पैसे घेऊन देतो. आता गोठ्यात ज्या गायी आहेत जास्त दूध देणारी गाय किती लिटरची? आता
जास्तीत जास्त 4 लिटर पण देते एका टायमाला, 4 लिटर, 2 टायमाला 8 लिटर दूध देतात होय. आणि काय काय गाय 2 देतात, काय काय 3 देतात. पण आम्ही सहजासहजी एका गायचं 2 लिटर काढतो आणि 2 लिटर त्या वासराला पिण्यासाठी सोडतो. म्हणजे वासरात तब्येत चांगली राहिली तर त्याचे 2 पैसे येतात. आणि गायला वासराचा आपट माया येते, त्यामुळं वासर पण चांगलं राहिलं पाहिजे. ह्या पद्धती 2 लिटर एका गायचं आम्ही सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 दूध काढतो. गायींना तुम्ही खाली असं चगाळ पण टाकलंय, म्हणजे आरामदायक गादी सारखं तयार केलं. हा, गादी सारखं ही जी चारा टाकलाय ह्याच्यापासून काय होतंय की एक प्रकारचं थंडीच्या दिवसात सुद्धा गाय जरा रात्री बसली जरा गरम हवा येते, उबदार लागतं. आणि ह्याच्यातच ह्या चाऱ्यात त्याचं गोमूत्र पडतंय, शेण पडतंय. म्हणजे हा एवढा भारी खत होतोय आणि त्याच्या नक्याने चुरा होते, बारीक होते. आणि ते आपल्या बागेला डाळिंबाला उसाला खत 1 नंबरचं आहे. वर्षातनं 2 वेळा आम्ही जेसीबी साहाय्याने घेतो काढून, पावसाळा चालू व्हायच्या अगोदर एकदा आणि पावसाळा संपल्यानंतर एकदा. देशी गाईमध्ये खिलर गाईमध्ये आजार पण काय काय असतो? आजारी नाहीतच, आजारी पडायची मानगडच नाही त्यांना. म्हणजे तुम्हाला सांगतो फक्त आता आम्ही वेळच्या वेळेला लशी टोचतो, वर्षात 2 वेळा टोचतो, एक लंपीची टोचतो आणि एक लाळ्या खुरखुरूची. नाहीतर आजारी पडतच नाही ते काय. आजारी माणसाला तुम्हाला सांगतो त्याचं साधं गोमूत्र जरी माणसाने घेतलं तर 68 प्रकारचं रोग त्या माणसाला होत नाही. कॅन्सर सारखा रोग सुद्धा बरा होतो या गोमूत्राने. देशी गायच्या खिलार गायच्या आणि खिलार गाय म्हणजे एक दैवी शक्तीच आहे. पण आजकाल काय झालंय, लोकांचा कल सगळा जर्शकडे वळलाय, म्हशीकडे वळलाय, जास्त दूध देणारे. पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, आपल्या शेतीच्या दृष्टीने ही खिलार गाय सांभाळणं म्हणजे एक प्रकारचं मोठं काम आहे. आणि गोपाल कृष्णाने गाय राखलीत, बरोबर, आणि देवाने राखले, आपण तर माणसं आहे, बरोबर. त्यांच्या बासरीच्या ह्याच्यावर गाय यायच्या जायच्या, बरोबर. आणि ह्यांना असं आहे की जशी सवय लावल तशी लागते. जास्त काय लावायचं कारण आपण त्यांच्या हात जर फिरवला तर ऑटोमॅटिक आपल्याकडे येते, त्या आपल्या हाताला वगैरे चाटतेत, आपल्याला पूर्ण चाटतेत. होय होय. आता या ज्या गायी आहेत खिलार गायी, कोणत्या म्हणजे कोशा खिलार का कुठल्या? माझ्याकडं 3 प्रकारचे आहेत. एक काजळी खिलार, काजळी खिलार म्हणजे शिंग काळी, डोळं काळं, त्याची खुरं काळी, शेपूट गोंडा काळा. आणि गाजरी म्हणजे जरा पांढरी शिंग असतात, नागफुडी त्याची जरा थोडी पांढरी असतात. आणि मी जालन्यावरनं देशी गा बुटक्या गाय पण आणलेत, ते पण दुधाला चांगले आहेत त्या. आणि माझ्याकडे बैल आहे, एक पुशेगाव चॅम्पियन आहे आणि दुसरा कोसा खिलार आहे. त्यामुळं त्यांचं पण दिवसातून 2-4 2-4 2-3 तरी काय त्याचं लावून नेते. त्याचं काय मग टक्केवारी जास्त काय, कालवडी का खोंडाची? खोंड होते, कधी कालवडी होते, म्हणजे टक्केवारी दोन्ही पण होते त्याची. आणि जेवढं प्रदर्शन होते त्याच्यात 1 नंबर 2 येणारी सगळी आपल्या बैलाचीच आवलात आहे सगळी, त्यामुळं जास्त कल इकडं आहे. आता बरेच शेतकरी एचएफ गाय पालनाकडे, म्हशी पालनाकडे वळत आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता, प्रत्येकाच्या दारात देशी गाय दिसायची, खिलार गाय दिसायची, आता दिसत नाही. मग अशा शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? आता मी जर्सी गायवाल्यांना विचारलं की तुमचं दुधाचं पैसे किती होते, गायची किंमत किती आहे, पहिल्यांदा गाय घेते 1.25 लाखाला 1.5 लाखाला, बरोबर, आणि त्याला दिवसाला आता रेट काय मला माहित नाही पण 27-28 रुपये आहे असं म्हणणं आहे. 27-28 रुपयाने ती जास्तीत जास्त किती 20 लिटर दूध पकडाय का गायचं, त्याचं पैसे किती झालं, तिला खायला आमून किती, आपला वेळ खर्च किती. आणि एखाद्या वेळेस तिला दररोज 1-4 दिवसाला जरी डॉक्टर लागतोय, बरोबर, आणि ती जर सगळं वजाबाकी केली, सगळं केलं तर त्याच्यात फक्त आपल्या हातात शेणच राहते. आणि शेण पण ती काय योग्य प्रकारे नसतं आपल्या शेतीला. आता आमची डाळिंबाची बाग आहे, आमच्या घरचं शेण खत टाकला आणि जर्सी गायचं जर आणलं तर आमच्या खताच्या झाडं टवटवीत, फळं चांगली. आणि जर्सी गायच्या खताचे जर वळे आम्ही अनुभव केला तर त्याच्यावर
कुजव्या रोग, मर रोग आणि तेल्या रोग हे असले प्रकार भरपूर बघायला मिळलं. त्यावेळेसपासून आम्ही खिलार गायचं खत आणि शेण गोमूत्र आणि जसंच शेळ्याचं किंवा म्हशीचं शेणखत विकत घेतो. आता गाय, देशी गाय ही जी आहे तिची पारख करताना किंवा विकत घेताना कशी घ्यावी शेतकऱ्याने? आता ह्या गाय खात्री का आपल्याला हाऊससाठी पाळायची असली तर दिखणी ही घ्यायची असली, दुधाची घ्यायची असली तर अशी खात्रीशीर एखाद्या शेतकऱ्याकडे जाऊनच घेतलं पाहिजे. बाजारात जर गेला तर बाजारात सगळा फसवायचा बाजार आहे. ती काय माझी दूध एवढी देते तेवढी देते, घरी नेल्यानंतर दूध तिने कमी देऊ द्या पण लात मारली नाही पाहिजे. आणि गाय एवढ्या हुशार आहेत नुसत्या वासावर ओळखते. त्या आपण जर मालक आलेला किंवा दुसरा व्यक्ती आलेला नुसत्या वासावर ओळखते. आणि गाय असते आणि गायचं म्हणजे आणि गायचं त्या वासरावर सुद्धा एवढं प्रेम आहे की आईचं बाळावर प्रेम नाही एवढं गायचं त्याच्या वासरावर प्रेम असतं. या गायची गाभण काळामध्ये काय वेगळी काळजी घेता का मग म्हणजे कप्पा करणे वगैरे? नाही 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 काय नाही, गाभण सगळ्यांना खुराक एकच आहे आणि गाभण काळात पण काय कप्पा वेगळा नाही वासर वेगळी नाही, फक्त वासरांच वेगळं आहे. वासर कशासाठी तर ते दुधाचा दूध आपल्याला काढावं लागतं आणि त्यांचं पण संगोपन वेगळ्या पद्धतीत करावं लागतं. कालवड कधी तयार होते, किती दिवसात तयार होते कालवड? एक वर्षाभरात मागणी असते तिला, एक 30-40 हजार. आता ही कालवड आहे ती पलीकडे बसलेली. बर बर. ते 1,10,000 मागितली तरी दिली नाही मी का, कारण तर मला घरी ठेवायची. आणि असं प्रदर्शनाच्या ह्या गाय कालवडे असतील ती 40,000 पुढंच पैसे येतात, चांगले येतात पैसे. बऱ्याच वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय, समाधानी आहात का तुम्ही? हो आहे. महागाईच्या काळामध्ये आहे 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 म्हणजे कसं ह्याच सेवा केल्यानंतर वाया कधी जात नाही, कारण का तर पुण्यच लागते. बऱ्याच ठिकाणी असे देशी गायीचे गोठे बंद पडायला लागले, खिलार गायीचे गोठे. अशा शेतकऱ्यांना काय सांगाल आता? त्यांना काय करते त्यांनी घ्यायला पाहिजे, त्यांनी गायची सेवा केली पाहिजे. पण त्यांना वाटतं गाय परवडत नाही. मला वाटतं रोज 4 फोन येते गाय आणून सोडू का. अहो मी म्हणत असतो तुम्ही पाळा, तुमच्यात बाळकी बाळा आहेत का, त्यांना दूध पाजा तुम्ही खावा. त्याचं तूप 1 नंबर आहे, ताक सुद्धा 1 नंबर आहे आणि त्याचं गोमूत्र शेण तुम्ही दररोज गोमूत्र प्या थोडं, पण तुम्ही गाय पाळा असं मी त्या सगळ्यांना मार्गदर्शन करतो. तर मंडळी आपण पाहिलं असेल दादासाहेब देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून देशी गाय खिलार गाय पालनाचं काम या ठिकाणी करताय आणि अभिमानाने त्या ठिकाणी इतर शेतकऱ्यांनाही सांगताय की बाबांनो किमान एक जर्सी गाय देशी गाय तरी त्या ठिकाणी पाळा, खिलार गाय पाळा. कारण या गायीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या गायीचं दूध असेल, तूप असेल, या गायीचं शेण असेल, एवढंच नव्हे तर गायीचं गोमूत्र जरी असेल तरी ते वाया जात नाही, ते मानवाला आणि शेतीला त्या ठिकाणी उपयोगी ठरतं. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षापासून दादासाहेब देशमुख खिलार गाय पालन, देशी गाय पालन या ठिकाणी करताय. मंडळी आपल्याला रोज असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाथा पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.